नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर साळुंके आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. तर माझ्या घराजवळ एक मंदिर आहे ज्याचं नाव आहे वैष्णव माता मंदिर. जे बिलकुल म्हणजे आपले जे वैष्णव माता मंदिर आहे त्या मंदिराप्रमाणे किंवा त्याची प्रतिकृती तुम्ही सांगू शकता. हे सेम टू सेम तसं दगडासारखं टाईप बनवण्यात आलं आहे आणि रात्री ते अजून छान प्रकारे लाईटिंग वगैरे लावून अधिक सुंदर दिसतं. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कंजूसपणा अजिबात करू नका, मस्तपैकी लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया. तर आता मी पोहोचलोय माँ वैष्णोदेवी धाम जे की आहे आकुर्डी रेल्वे स्टेशन या ठिकाणी. हे मंदिर पुण्यापासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर व तसेच पिंपरी चिंचवडपासून फक्त 6 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून किंवा शिवाजीनगरपासून तुम्ही थेट लोकलने आकुर्डी स्टेशनला येऊ शकता आणि तिथून फक्त वॉकिंग अंतरावर हे मंदिर आहे. हे मंदिर संपूर्णतः एका गुहेसारखे बनवण्यात आलेले आहे आणि रात्री या ठिकाणी विद्युत रोषणाईमुळे हे मंदिर अधिक सुंदर दिसते. काय माहीत पण आपल्याला कधी जम्मू काश्मीर येथे असलेले वैष्णोदेवी धाम मंदिर या ठिकाणी जाता येते किंवा नाही. परंतु आपण आपल्या पुण्यातील किंवा पिंपरी चिंचवड येथील या वैष्णोदेवी धाम मंदिरात नक्की जाऊ शकतो. या मंदिराची सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे हे बॅनर ज्या ठिकाणी लिहिले आहे की तुम्ही अंग प्रदर्शक कपडे जर घालून येत असाल तर या ठिकाणी तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. माझ्या मते हा नियम हा प्रत्येक मंदिरात असायला जावा आणि मी आशा करतो की येणाऱ्या काही काळात हा नियम प्रत्येक मंदिरात लागू होईल. या एकाच मंदिरात आपल्याला लहान मोठे असे 4 ते 5 मंदिरे पाहायला मिळतात. सर्वात पहिले आणि मुख्य म्हणजे वैष्णोदेवी मंदिर, महादेव मंदिर, दत्तगुरु मंदिर, हनुमान मंदिर आणि शेवटी शनिदेव मंदिर. या मंदिराचा मुख्य गाभारा हा अस्सल गुहेसारखा बनवण्यात आलेला आहे. या मंदिरातर्फे वर्षभरात अनेक कार्यक्रम केले जातात. या मंदिरातील वैष्णव मातेची मूर्ती ही अतिशय सुंदर व बोलक्या स्वरूपातील आहे. संपूर्ण मंदिर हे अस्सल गुहेसारखं बनवण्यात आले आहे म्हणून ज्यावेळी तुम्ही या मंदिरात ध्यानधारणा करतात तुम्हाला एक वेगळाच स्पिरिच्युअल असा अनुभव येतो. दररोज या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था असते आणि दररोज प्रसाद हा बदलत असतो, जसे की राजगिऱ्याचा लाडू, खिचडी इत्यादी. या ठिकाणी असलेली हनुमंताची मूर्ती ही पंच अवतारात आहे. जर तुम्ही या मंदिराला व्हिजिट करत असाल तर या मंदिरापासून 8 ते 10 अंतरावर म्हणजेच 1.5 ते 1.25 किलोमीटर अंतरावर भगवान श्रीकृष्णाचे इस्कॉन हे मंदिर आहे. पवनपुत्र हनुमानाच्या मंदिराशेजारीच या ठिकाणी शनिदेवाचे सुद्धा मंदिर आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग. मी आशा करतो की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम.